नाशिक मधल्या ऑक्सिजन गळती प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे आणि यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या समितीची घोषणा केली आहे आणि येत्या 7 ते 10 दिवसांमध्ये ही समिती आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. मृतांच्या नातलगांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख आणि नाशिक महापालिकेकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत दिली जाणार आहे. सात लोकांची ही एक महत्त्वाची कमिटी राहील. या कमिटीच्या माध्यमातून आपण घडलेल्या घटनेची तर चौकशी करूच की ही घटना जी घडली त्यात मला जे आज सांगण्यात आलं त्यामध्ये लिकेज झाला होता आणि लिकेज झाल्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये पांढरा धूर म्हणजे तो व्हेपर ज्याला म्हणू आपण ते ऑक्सिजनचे व्हेपर झाले होते. या सगळ्या बाबतीत मला वाटतं ही कमिटी अनेक जे काही आम्ही टर्म्स ऑफ रेफरन्स देऊ की अशी घटना पडत कधीही घडता कामा नये या दृष्टिकोनातून काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्या उपाययोजनेच्या संदर्भात ही कमिटी सुद्धा आम्हाला सुचवेल. तर मृतांच्या नातलगांना आता 10 लाखांची मदत आहे आणि राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. 7 दिवसांच्या आत या समितीला आपला अहवाल सादर करायचा आहे. अत्यंत दुर्दैवी घटना काल नाशिकमध्ये घडली होती. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. बुधवारी राज्यामध्ये 67,468 नवे कोरोनाबाधित रुग्ण नोंदवले गेले तर काल दिवसभरात 568 रुग्णांचा मृत्यू झाला आणि त्याचवेळी 54,985 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. चंद्रपुरात गेल्या 24 तासात कोरोनाचा उद्रेक झाला. 4,340 नमुन्यांपैकी तपासणीतून 1,577 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि गेल्या 24 तासात 33 रुग्णांचा मृत्यू झालाय. गडचिरोली जिल्ह्यात 21 मृत्यूंची नोंद झाली आहे आणि इथे 590 नवीन रुग्णांची नोंद झाली. नाशिक शहरामध्ये लॉकडाऊन होणार या भीतीनं बाजारपेठेत गर्दी होऊ लागली. कोणी किराणा तर कोणी जनरल सामान तर कोणी अन्नधान्याची खरेदी करताना दिसले त्यामुळे बाजारात वाहतूक वाढली. कोवॅक्सिन लस ही 100% परिणामकारक असल्याचा दावा भारत बायोटेक कंपनीनं केलाय आणि तिसऱ्या टप्प्यातल्या लसीच्या चाचण्या या प्रभावी असल्याचा दावा कंपनीनं केलाय. तिसऱ्या फेजमध्ये 1,000 नागरिकांना लस देण्यात आली आणि त्याचे निकाल परिणामकारक आणि सुरक्षित असल्याचं भारत बायोटेक कंपनीनं म्हटलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे